हॅलो फ्रेंड्स, माझ्या ह्या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा खूप खूप स्वागत. आणि आजचं जे ठिकाण आहे मी जे दाखवणार आहे म्हणजे घर आहे, बंगला आहे. सो ते तुम्हाला खूप जास्त आवडणार आहे, मला गॅरंटी आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर जे मी घर तुम्हाला दाखवायला आणले म्हणजे जो बंगला तुम्हाला मी दाखवणार आहे तो माझ्या सासऱ्यांचाच आहे. चुलत सासरे आहेत ते माझे, महाबळेश्वरमध्येच आहे. तर चला तर मग बघूयात बंगला कसा आहे. रेंटनी भेटतो आणि रेंटने पण भेटतो. कॉन्टॅक्ट नंबर याच्यावरती कॉन्टॅक्ट करू शकता तुम्ही. रात्रीचा व्ह्यू सेम असा दिसतो, बट आता आम्ही दिवसा आलोय सो लुक असं नाही दिसणार आहे, लाईट बंद असणार त्याच्यामुळं. बट चला बघूयात आतमध्ये कसं. आणि मेन महत्वाचं म्हणजे ना, ह्यांनी ग्रीनरी एवढी मेंटेन ठेवली आहे ना, खूप छान बघा ना, झाड वगैरे एक नंबर वाटते. आणि मेन हेच असत आहे की नाही बंगला फक्त तेवढंच काही का माहित नाही. हे बॉनफायर, रात्रीच थंडी, इकडे थंडी भरपूर आहे, थंडी वाजते त्यामुळं बसून इथं बॉनफायर आग लावायची. म्हणजे रात्रीचं तर खूप छान वाटत असेल इथं, बट आम्ही दिवसा व्हिडिओ काढतोय सो हे सगळं नाही दाखवता येते. आणि झाड वगैरे खूप छान मेंटेन ठेवले खरं ह्यांनी. ते काकीच आहेत एक, म्हणजे सासूबाई लागतात तर त्यांनी, सो एक त्यांनी एवढं सगळं मेंटेन ठेवलंय. झाडांची पण केअर घ्यायला खूप लागतात. एवढी झाड म्हणल्यावर त्याला केअर तर घ्यावीच लागणार, चांगले ठेवायचं म्हणल्यावर. एंट्री आणि एंट्री पण थोडीशी वेगळी आहे. आणि मेन महत्वाचं म्हणजे ना, ह्याचं हे बघा ना, तुम्हाला दिसत असेल पूर्ण रेड रेड आहे, रेड स्टोनच व्हिला आहे नाव त्याचं. आणि म्हणजे काहीतरी वेगळं आहे. नॉर्मल आपण कलरची घरं तर नेहमी बघतच असतो बंगले वगैरे कलरचे, बट हे छान वाटतंय वेगळं. आणि इकडे पण ह्या कट्ट्यांवरती ही झाडं ठेवलेली छान वाटत. त्याच्यावर तू चप्पल काढून गेली. समोरचा व्ह्यू भारी याचा. हा, समोरून बघा केवढं भारी वाटत. कुठं गॅलरी ना, हे पोर्श गॅलरी ओपन एरिया. जेवण वगैरे करायला इकडे बसतात. इथं कस्टमरला ना जेवण वगैरे करायला भारी आहे की. आणि हवेशीर शिवाय आवाज नाही आला का तुम्हाला? हा ते सोबत येतोय म्हणलं. आय मी फोन केला म्हणलं काय येत. आलो आम्ही आतन. ह्याच त्या सासूबाई आहेत मी तुम्हाला म्हणल्याप्रमाणे, बट त्या तिकडे आहेत त्याच्यामुळे त्या नीट दिसत नाहीयेत. त्या बाहेर आल्यानंतर दाखवत. आणि इथून अशी एंट्री पण मस्त आहे. एंट्री दरवाजा मोठा आहे भरपूर. हा, लाईट ऑन करायची का? लाईट स्विच कुठे नाही ना, कर. बैल एक नंबर ना, मस्तच, खूप छान वाटतात, खूप छान. म्हणजे हे सध्या स्वतः इथं राहत आहेत पण, आणि प्लस ह्यांनी कोणी कस्टमर वगैरे आले तर त्यांच्यासाठी पण आहे. कोणी पण इथं बुकिंग करू शकतात यायचं असेल तर. बुकिंग साठी पण आहेत आणि ते इकडे राहतात, पण जेव्हा बुकिंग नसते तेव्हा ते स्वतःच यूज करतात. समोरचा व्ह्यू भारी येत. चार बेडरूम आहे टोटल. बेडरूम अजून राहती तशीच आहे. बेडरूम पण भरपूर मोठ्या, एकदम प्रशस्त आहेत. बेड, कपाट, बाकी टीव्ही, टॉयलेट, वॉशरूम सगळं सेपरेट. म्हणजे क्लायंटला एकदम कम्फर्टेबल वाटेल असंच आहे. आणि कसं पण मागे जायला गॅलरी.
इकडची पण मागची गॅलरी एकदम मोठी आहे, मस्त आरामात वॉकिंग होऊ शकतं. इथं शेतीचं सामान ठेवलंय तिथं. हो, तिकडे ठेवलंय ते शेतीचं सामान. चला तिकडची बेडरूम बघूयात. बेडरूम बऱ्यापैकी सगळ्या श्रीमंत हे ते स्वतः वापरतात. हे ते स्वतःच वापरतात आणि बाकीच्या रूम्स मध्ये ही डबल बेडची रूम आहे. लाल दगडांमध्ये असल्यामुळे थंड आहे, इथं काय एसीची गरजच नाही. हे फॅन पण कधी लावायची गरज पडत नाही. मला नाही वाटत कधी युज होत असतील. महाबळेश्वर म्हणजे थंड हवेचं ठिकाण. डबल बेड आहे की नाही, दोन फॅमिली आरामात राहू शकतात. डबल बेड आहे, ह्याच्यावरती तसं झोपायचं म्हणलं तर चार जण एका वेळेस झोपू शकतात, एवढा मोठा बेड आहे. वॉशरूम एकच आहे ना? हा, इथं वॉशरूम एकच आहे शेजारच्या ह्याला. आणि हे थोडस कबड कबड दिलेले. अच्छा, उशा वगैरे ठेवलेले त्याच्यात. आणि शेजारी तिथं स्ट्रॉबेरी. कस्टमरला जर खायची असेल तर कस्टमर इथून शेजारी जाऊन स्ट्रॉबेरी खाऊ शकतात. लेडीज म्हणलं की असा दिसला रे दिसला, बघितलंच त्याच्यात. लाइट कोण बंद करणार, सगळ्या चालूच ठेवून चालली. ठीक आहे, जाताना मी सगळं बंद करून जाणार आहे ना, मला टेंशन नको. आता इकडची बेड आणि हा वरती इकडं जर ड्रायव्हर वगैरे कोण असेल तुमच्यासोबत, मोठी फॅमिली असेल ड्रायव्हर वगैरे असेल तर त्यांच्यासाठी पण वरती वेगळं बेड वगैरे केलेले. मस्त झुंबर आहे, झुंबर मस्त आहे वरती. हा इकडं सिंगल बेड आहे, हा काउंटर आहे. हा सिंगल बेड आहे, सिंगल बेड आणि सेपरेट बाथरूम आहे त्याला. हॉल कसं वाटतंय बघा, हॉल मस्त आहे का? हॉल मोठा आहे, चांगला मस्त. किचन, गणपती बाप्पा किचन. कस्टमर आलेले स्वतः पण बनवून घेऊ शकतात. इथं गॅस वरती काय काय काहीतरी ठेवून गेले गॅस वरती आणि किचन पण खूप छान व्यवस्थित एकदम नीटनेटकं ठेवलंय. आणि हे सगळं किचन आहे असंच क्लायंट म्हणजे जर तुम्ही इथं आलात राहिला कस्टमर तर ते इथं स्वतःच स्वतःच जेवण बनवून खाऊ पण शकतात. असं की म्हणजे सगळं रेडी आहे यांच्या किचन मध्ये. लाईटची गरज वाटते का? अंधार वाटते. हे आहे असं सगळं, हे सगळं आता ते युज करतात. बट क्लायंट आले की कस्टमर आले की त्यांना देतात. आणि आता इकडची आहे ती लास्ट बेडरूम आहे. लॉक आहे काही? नाही. ही पण डबल बेडची. दोन डबल बेड, दोन डबलची, दोन सिंगलचे आहेत. हा, दोन डबल बेडरूम, दोन सिंगलच्या बेडरूम. मस्त, म्हणजे ज्यांची खूप मोठी फॅमिली आहे ना ते आरामात इथं राहू शकतात. आरामात आई स्पेस एकदम भारी मस्त. आणि फरशा वगैरे पण खूप छान बसवलं. मस्तच वरती सिलिंग पण छान आहे. सिलिंगच्या लाईटिंगचा स्विचच नाही माहिती. आता काय राहिले? इकडे यांनी एक्स्ट्राच्या गाद्या वगैरे पण ठेवल्यात की जेणेकरून जर जास्त झाले झोपायला जागा कमी पडली तर गाद्या देत असतील एक्स्ट्रा. एक्स्ट्रा गाद्या भेटतात. आणि इथं कोण जर हे असेल नाही का म्हणजे हे ड्रायव्हर वगैरे त्यांचे मोठी फॅमिली असते इथं, मग त्यांना पण इथं आहे सोय. हे होल का ठेवलेत असे? डिझाईन डिझाईन आहे ते, काच आहे त्याला. ते डिझाईन आहे. हा, वरती झोपायला व्ह्यू मस्त ना, भारीच.
व्ह्यूच्या बाबतीत महाबळेश्वर एक नंबर. आणि इथून खाली हवं असतं एवढं झुंबर. हा घालून इथून वरतून दिसतोय हा हॉल. आणि हे साईडने गॅलरी असल्यासारखं, जसं बाल्कनी मस्त वाटतंय. आणि इथला पण स्पेस भरपूर आहे, खूप मोठा स्पेस आहे हा पण. तर फायनली पूर्ण बंगला आपला बघून झालेला आहे. गॅलरी वगैरे तुम्हाला दाखवलेलं आहे, सेम स्पेस आहे साईडनी पण. एकदा साईडनं बघायचं तिकडे जाऊन. नाही सेम आहे, ते पाठीमागची गॅलरी दाखवली. हा म्हणजे इकडे स्ट्रॉबेरी वगैरे दिसते ना लावलेली, गाड्या लावायला पार्किंग वगैरे. हा गाड्या लावायला पार्किंग पण मजबूत आहे. इथून एक छोटस गेट पण आहे, किती कडून तसं शॉर्टकट निघायला. आणि इकडे शेत आहे त्यांचं स्वतःच, स्ट्रॉबेरी कस्टमर साठीच आहे हे. म्हणजे इथे जे आलेले कस्टमर त्यांना स्वतः डायरेक्ट वगैरे काढायचे असतात किंवा फोटो किंवा स्वतः पण खाऊ शकतात स्वतः हाताने काढून. तर बंगला फायनली कम्प्लीट झालेला आहे आपला बघून. तर तो कसा वाटला हे नक्की कमेंट मध्ये सांगा. आणि कधी आलात महाबळेश्वरला तर या इथे. तर मी तुम्हाला बाहेर सांगितलं होतं की हा बंगला माझ्या सासऱ्यांचा आहे, चुलत सासरे. तर हे आहेत चुलत सासरे आणि ह्या सासूबाई. तर हे दोघं मिळून एवढा मोठा बंगला मॅनेज करतायत. आणि बाहेरची जी ग्रीनरी आहे, त्यांना पाणी घालणं, झाडांची केअर करणं, आणि शिवाय ह्या बंगल्याची पूर्ण केअर करणं सोपं नाहीये. बट हे सगळं हे दोघं मिळून सगळं मॅनेज करतायत. तर म्हणजे खूप छान. त्यांचं वरती पण एक घर आहे, तिथलं पण होत आहे त्यांच्याकडून मॅनेज. आणि हा एवढा मोठा बंगला दोघंच मॅनेज करतायत. तर हेच ते दोघं जे मी स्टार्टिंगला सांगितलं होतं. नमस्कार. कसं कसं मॅनेज करता तुम्ही? धावपळ धावपळ नाही होत का? धावपळ तर होती. धावपळ करत करत बंगल्याचं मॅनेज करत करत शेतीचं पण. स्ट्रॉबेरी आहे, मुलं कॉलेजला असल्यामुळे दोन तिकडे ती त्यांच्या बाहेर. हा आणि दोन नेहना मुलं आहेत, पण दोन्ही मुलं कॉलेजला आहेत. एक मुलगा पुण्याला आहे आणि एक मुलगा आहे इथं. बट त्यांना पण त्यांचं स्टडी कॉलेज. आणि ह्यांच्याकडे स्ट्रॉबेरीची शेती पण आहे. प्लस म्हणजे स्ट्रॉबेरीची शेती आणि हे एवढं सगळं हे दोघं मिळून आरामात म्हणजे मॅनेज करतात. रेंट कसं आहे काय याचं जर कस्टमरला यायचं म्हटलं तर? आता याचं रेंट म्हटलं तर आता आपला मेन जो क्रिसमस आणि 31 आहे हा 35,000 पर डे ने बुकिंग झालेला आहे. आणि रेग्युलर 25,000 वीकेंड पर डे ला असते. पूर्ण बंगलो पूर्ण बंगलो म्हणजे आरामात. किती पण मोठी तुमची फॅमिली आली ना, म्हणजे इथे चार बेडरूम आहे आरामात. म्हणजे किती पण माणसं आली तरी आरामात 14-15 लोकांपर्यंत आरामात बसू शकतो. म्हणजे मोठी फॅमिली असते ती येते. चार फॅमिली मध्ये चार कपल आणि मुलं वगैरे असे धरून 14-15 लोक ऍडजस्टमेंट होऊ शकते. बाहेरचा पण स्पेस भरपूर आहे, मुलांना खेळायला वगैरे पण भरपूर जागा आहे. भारी. आणि व्ह्यू तर तुम्ही बघितलाच. व्ह्यू तर रात्रीचं ते बॉनफायर वगैरे ते भारी वाटतं. हां बॉनफायर आहे, फूड आहे, मेन फूड आमचं. बाहेरून एकदा आपण बाहेरून भारी वाटेल. आणि समोरचा व्ह्यू तर एक नंबर आहे. समोरचा व्ह्यू तर एक नंबर आहे. पाच गणी टेबल लाईन आहे. म्हणजे महाबळेश्वरला मॅक्झिमम लोक येतात ते व्ह्यू साठी आणि इथली थंडगार हवा घेण्यासाठी. सो कधी आला तिकडे तर इथं एकदा नक्की भेट द्या. कॉन्टॅक्ट नंबर आहे तो स्टार्टिंगला बॅनर दाखवला पण त्याच्यात कॉन्टॅक्ट नंबर. कॉन्टॅक्ट नंबर भेटेल तुम्हाला इथे. एकदा नक्की भेट द्या, खूप छान आहे. म्हणजे तुम्हाला आलात ना एकदा इथं तर परत परत नक्कीच याल. आणि भरपूर सेलिब्रिटी पण भरपूर येऊन जातात ना इथे. आता पाठीमागे आलेले ते सेलिब्रिटी, तुम्ही बॅनर मध्ये फोटो टाकले. अजिंक्य देव होते ते. हा हा अजिंक्य देव. आणि मराठी सिरियल मध्ये पण भरपूर येऊन जातात. भरपूर येऊन जातात. मागेच आता मागच्या आठवड्यामध्ये ते मुरुंबा का काय जो सिरियल चाललेली आहे होती. सगळे क्लास वन सगळे ऑफिसर असतात, बिझनेसमॅन असतात सगळे एकदम. आणि ते येतात म्हणजे ऑनलाईन पेक्षा आमच्या वैयक्तिक. आम्ही सगळे बघतोय ओनर, त्यामुळे बघून. आणि स्वच्छता, क्लिनिंग आणि फूड मेन म्हणजे आमचं फूड. लोक येतात म्हणजे शांततेसाठी. ट्राफिक नको, पोल्युशन नको, शांत राहणे, एन्जॉय करणे, निसर्गाच्या सान्निध्यात एकांतमध्ये राहणे ह्याच्यासाठी. लोक आता ट्राफिकला आणि आरसीसी बंगलो या हॉटेल ते स्वतःच असतातच, त्याला कंट्रोल नॅचरल पाहिजे. बरोबर. ह्याचं मेन विशेष असं आहे की पूर्ण लाल दगडामध्ये बंगलो, स्टोन मध्ये लाल दगडामध्ये. पूर्ण नॉर्मल तर तुम्ही बंगले वाड्यासारखे, बट हे जरा वेगळं वाटतंय.
आपला बंगला काय प्रत्येकाचा 5 करोड होते, 5 करोड 10 करोड होते. हॉटेल मध्ये गेलो आपण, केजला जाऊ, कोणते हॉटेल मागूला किंवा टुरिझम पॉइंटला गेलो तरी तोच आरसीसी कन्सल्ट आणि एसी वगैरे तोच, थोडा चेंज आहे. आणि इथं काय की एसीची गरजच पडत नाही, इथं एसीची गरज नाही कशाची गरज. आणि ते लाल दगडात असले त्याच्यामुळे बाहेरची गरमी जाणवतच नाही, मोठ्या प्रमाणात असते. मोठ्या प्रमाणात असते. ओके चल, कुणी जर यायचं म्हणलं तर 100% कॉन्टॅक्ट करा. बॅनर वरती नंबर आहे. थँक्यू. थँक्यू.